हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 531 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या सारंगस्वामी यात्रेला सुरुवात झाली आहे. सारंगस्वामी महाराज वीरशैव बांधवांचे आराध्य दैवत. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे सुरू असलेल्या यात्रेत भाजीच्या प्रसादाला विशेष महत्व आहे. औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील सारंगस्वामी महाराजांच्या यात्रेत बुधवारी एकत्र केलेल्या विविध 160 क्विंटल भाजींचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आलाय. गावोगावच्या भाविकांनी भाजी यात्रा महोत्सवात सहभाग घेत सारंगस्वामी महाराजांच्या संजीवन समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाजी यात्रा महोत्सवानिमित्ताने सारंगवाडी येथील देवस्थानच्या वतीने 10 जानेवारीपासून अखंड शिवनाम सप्ताह परम रहस्य ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला होता. आज भाजी प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला असून या भाजी महोत्सवात हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, अकोला आदी जिल्हे तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविकांनी सहभाग घेत भाजी प्रसादाचा लाभ घेतला. 16 जानेवारी रोजी काही भाविकांनी सारंगवाडी येथील देवस्थान परिसरात मुक्काम ठोकला होता. सुरुवातीला औषध उपलब्ध होत नव्हती तेव्हा बेलाचं पानं शिजवून ते बेलाचा रस शिजवून इथे प्रसाद म्हणून वाटला जायचा आणि त्या बेलाच्या रसापासून अक्षरशः रोगमुक्त होण्याचं काम त्या काळात होत होतं. परंतु काही दिवसानंतर मग विविध भाज्या इथे टाकण्यात येतात बेलासोबतच, बेलाच्या पानासोबतच विविध प्रकारच्या संपूर्ण जेवढ्या भाज्या असतील त्या तेवढ्या भाज्या या भाजीमध्ये मिसळल्या जातात आणि त्या स्वच्छ धुवून इथे शिजवण्यात येतात. कुठल्याही मसाल्याचा वापर करण्यात येत नाही. भाज्या शिजवल्यानंतर इथे प्रसाद म्हणून त्या दिल्या जातात. या भाजीची अशी आख्यायिका आहे की भाजी खाल्ल्यानंतर संपूर्ण शरीरातील रोग नष्ट होतात. त्यामुळं लाखो भाविक फक्त महाराष्ट्रातून नाही तर आजूबाजूच्या 5-6 राज्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. सारंगस्वामीवर अपार अशी श्रद्धा सर्व भाविकांची आहे आणि या भाजीचा प्रसाद आपल्या गावाकडे सुद्धा घेऊन जातात. जवळपास 160 क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यासाठी मोठमोठ्या कढयांचा वापर करण्यात आला. औंढा तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातील सारंग स्वामी मठ संस्थांची यात्रा ही भाजीसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून हा सोहळा मकर संक्रांतीच्या करीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो. डोंगराळ भागात असलेल्या संतश्रेष्ठ सारंगस्वामी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त गावोगावच्या दिंड्या सारंगवाडीत दाखल झाल्या असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या ठिकाणी ही संक्रांतीच्या निमित्तानं जी भाजी होत असते कारण आमच्या याच्यात म्हटलेलं आहे गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेतात स्वामीचा नाशिवाय शडरी पूजा. या पद्धतीने ह्या भाज्या खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जे षडरूप हे असतात ते या ठिकाणी नायनात होतात अशी बरेच दिवसापासून आख्यायत आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रसाद असतो गुरुप्रसाद असल्यामुळे याचं अत्यंत असं अनन्य साधारण या ठिकाणी महत्व आहे. मी 40 वर्षापासून ही भाजीची सेवा करतो आणि आमचे जे मथारे महाराज होते काशिया स्वामी त्यांचं म्हणणं होतं की बा हे शेतात जर नाही पिकली तर आपल्याला शेत या माळाची तोडून कलेतली एखादी उकडून त्याचा प्रसाद म्हणून आपण वाटू शकू. म्हणजे पैशाची जर अडचण भाजली तर असं होऊ शकते आणि ही भाजी जर खाली तर माणसाचा षडविकार मनातला विकार जे नाहीसा होते असं महाराजांचं मत होतं. त्याच्यामुळे आम्ही परंपरा कायम चालू ठेवलेली आहे.